राहुल गांधींना कॉपी करतात. मी जर माझी कार्यपद्धती सोडली तर माझ्या वडिलांना कदाचित ते आवडलं नसतं. आम्हाला पहिल्यांदा भेटायचं होतं, हे कधीच मी कुठं रिव्हील नाही केलं. ही वेदना देणारी घटना आहे. मी तर तुम्हाला अमित देशमुखांना गुलाबाचं फुल देताना बघितलंय. अमित देशमुखांबद्दल एवढंच म्हणणं आहे, घरातून आम्ही बाहेर पडलो, आजोबांचे आणि नातवाचे भांडणही वाद होऊ शकले असते ना. नेत्यांकडे मोठमोठे पद असताना एक देखील केंद्रातला रोजगार निर्माण करणारा एकही प्रकल्प आला नव्हता. आणि ह्यापूर्वीच्या राजकीय मंडळींनी ह्या गोष्टीकडे अधिक भर नाही दिला असं मला वाटतं. नमस्कार, मी अश्विनी. चित्रांगणच्या बियॉन्ड पॉलिटिक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांचा परिचय मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी त्या व्यक्तीच्या आईने एका मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितला होता. आई बाप आपल्या मुलांना राजकारणात आणतात किंवा त्यांच्याकडून काहीतरी मोठं कर्तृत्व घडावं यासाठी प्रयत्न करतात, मात्र माझ्या मुलाने मला खासदार केलंय. आणि त्या व्यक्ती होत्या माझी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर. आणि आज मी ज्यांच्या सोबत इथे बियॉन्ड पॉलिटिक्स मध्ये बसली आहे ती व्यक्ती आहे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर. सर, बियॉन्ड पॉलिटिक्स मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार सर. खरं तर मला हा किस्सा खूप इंटरेस्टिंग वाटला होता जेव्हा आपल्यांनी मुलाखतीमध्ये मला हा किस्सा सांगितला होता की नॉर्मली राजकारणात आपल्या मुलांना लॉन्च केलं जातं किंवा आपल्या वारसाला लॉन्च केलं जातं, पण तुम्ही तुमच्या आईला लॉन्च केलं होतं आणि तुमच्या आईला खासदार केलं होतं. तर आधी त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आणि पुन्हा बियॉन्ड पॉलिटिक्स मध्ये बोलूया. म्हणजे अक्का, म्हणजे आमच्या आईला सर्वजण अक्का म्हणतात. त्यांनी एका म्हणजे सर्व कॉलेजचे मुलं होते त्या मुलांमध्ये सांगत असताना की प्रत्येक वेळेस आई वडील प्रयत्न करतात की पोरांना काही ना काही करायला पाहिजे. तर संभाजीने मला खासदार केला असं त्यांनी त्या ठिकाणी जे हे केलं, आणि त्याच्यामुळे लेकरांनी पण आपल्या आई वडिलांना काही ना काही त्यांच्यासाठी त्यांची जबाबदारी असते. आपण त्यांच्या मनातल्या इच्छा असतील, एखाद्या चांगल्या पदावर असेल किंवा त्यांच्या मनातल्या काही इच्छा असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही मुलांची देखील असते हे आईने त्या मुलाखतीत सांगितलं. आणि माझ्या आजपर्यंतच्या 48 वर्षाच्या पूर्ण आयुष्यातलं जर सर्वात मोठं कॉम्प्लिमेंट जर मला काय असेल तर माझ्या आईने ज्यावेळेस हे वाक्य वापरलं की माझ्या मुलांनी मला खासदार केलं, हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खरं तरी फार मोठी कॉम्प्लिमेंट असते आयुष्यभरासाठीची. सो आता येते मूळ मुद्द्यावर. सर, बेसिकली आपण स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे नातू जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, म्हणजे एकूणच तुम्हाला वारसा तसा बघता काँग्रेसी विचारधारेचा होता, मात्र आपण आज भाजपाकडून कॅबिनेट मंत्री देखील झालेला आहात, एक सामान्य कार्यकर्ता ते इथंपर्यंतचा तुमचा प्रवास हा भारतीय जनता पार्टीकडून झाला आहे, त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. कारण बाळकडू काँग्रेसी विचारधारेत असताना तुम्ही भारतीय जनता पक्षात आहात. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस शैक्षणिक दिवसामध्ये ज्यावेळेस मी वैमानिकचं शिक्षण घेत असताना आमच्या वडील आम्हाला सोडून गेले. वडील सोडून गेल्यानंतर मला निलंगे या ठिकाणी यावं लागलं. आणि आल्यानंतर ते बऱ्याचदा आपण म्हणतात की आपल्या वडिलांनी आजोबांनी जे काही कमवलं असेल ते त्याला सांभाळून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे, ही प्रत्येक मुलाची जबाबदारी. तर इथं आल्यानंतर ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या, आमच्या वडिलांनी जर त्यांच्या आयुष्यामध्ये जर काय कमवलं असेल तर ते लोक होते, माणसं होते. आणि ह्या माणसांना ह्या लोकांना टिकून ठेवणं आणि वडिलांनी त्यांना फार म्हणजे एकदम जवळचे असं फार ह्यांनी सांभाळले होते. तर त्याच पद्धतीने आपण ह्या लोकांसोबत त्या त्यांची आता जी आशा आणि अपेक्षा ती आपल्याकडनं त्या ठिकाणी असणं साहजिकच आहे. आणि त्याच्यामध्ये वाढ होणं मला वाटतं की ते आमच्या वडिलांची देखील तीच इच्छा असेल. आणि परत आमच्या वडिलांचे आणि आमच्या आजोबांचे काम करण्याची पद्धत वेगळी होती. आमच्या आजोबांची पूर्ण काम करण्याची पद्धत वेगळी होती आणि वडिलांची फार वेगळी होती. ते स्ट्रेट फॉरवर्ड होते, काम लगेच जागेवर करायचे आणि त्यांच्यावर तसं आजोबा जास्तीचं मुंबई किंवा इतर राहायचे, पण वडील खाली राहायचे, लोकांसोबत रोजच्या ग्राउंडवर राहायचे.
आणि दोघांमध्ये काम करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये फरक होता आणि ते बऱ्याचदा दोघांमध्ये त्या विषयावर आता साहजिक आहे की घरामध्ये कुटुंबामध्ये त्या गोष्टी होत असतात मुलांमध्ये वडिलांमध्ये कामाच्या पद्धतीवर. आणि ज्यावेळेस आमचे वडील गेल्यानंतर मी ज्यावेळेस आलो साहजिकच आहे माझ्यावर जो प्रभाव होता आमच्या वडिलांचा अधिकचा होता त्याच्यामुळे माझी देखील कार्यपद्धती काम करण्याची पद्धत पण ती वडिलांसारखीच असल्यामुळं परत थोडा आजोबांसोबत काम करण्याच्या पद्धतीवर त्या ठिकाणी बरेचदा वाद म्हणण्यापेक्षा घरामध्ये जे होतात त्याच गोष्टी. आणि आमच्या आजोबांचं जर पाहिलं त्यांनी फार संघर्षातून सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत फार मेहनतीतून. म्हणजे खरं जर संघर्ष जर काय म्हणायचा असेल तर तो आजोबांचाच संघर्ष असणार आहे. कारण त्यांनी फार लहान असताना एक लहान बाळ असतानाच 3-4 महिन्याचे असतानाच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले आणि त्यांच्या आईनी त्यांचा सांभाळ केला. आणि त्या काळामध्ये निजामाची राजवट होती अशा काळामध्ये टिकून राहणं आणि त्यांनी गुलबर्ग्यापर्यंत चलत जायचे शिकायला शिक्षणासाठी त्यांना चलत जावं लागायचं आणि फार कष्टातून त्यांनी उभा टाकले. त्याच्यामुळे त्यांनी जे त्यांचं लोकप्रियता असेल लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडून आले आणि त्यांचे विचार असतील हे फार त्यांच्या मेहनतीतून उभा केलेले होते आणि त्या विचारांचा मी निश्चित आदर करत असतो आणि आज देखील करतोय. पण त्याचसोबत माझे स्वतःचे पण व्यक्तिगत काही विचार आहेत आणि आमच्या वडिलांची शिकवणूक होती की आपले जे विचार आहेत ते घेऊन आपण चलायला पाहिजे. त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली एकीकडे आजोबांची कार्यपद्धती एकीकडे माझी कार्यपद्धती. मी जर माझी कार्यपद्धती सोडली तर माझ्या वडिलांना कदाचित ते आवडलं नसतं आणि आजोबांच्या कार्यपद्धतीला जर मी नाव ठेवलं किंवा ते चुकीचं आहे जर म्हटलं तर ते देखील माझ्या वडिलांना आवडलं नसतं. तर त्याच्यातला सर्वात चांगला मार्ग असा होता की आजोबांनी त्यांच्या कार्यपद्धतीने काम करावं त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे जावं आणि मी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारांनी पुढे जावं. त्याच्यामुळे त्यांच्या विचार पद्धतीला त्यांना न त्रास होता न त्रास देता मी वेगळा मार्ग निवडला आणि त्या मार्गाने त्या ठिकाणी काम करत आपण त्या ठिकाणी पुढे जातोय. आणि आज देखील जरी मी एका वेगळ्या पक्षात जरी असलो तरी मला त्यांच्या विचाराचा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या मेहनतीचा मला बरेच जण म्हणतात की भैया तुम्ही मेहनत किती करतात तर मला वाटतं की तो आमच्या आजोबांचाच वारसा मला तो त्यांच्या मेहनतीचा मिळाला. माझा खरं तर पुढचा प्रश्न तोच होता की मूळचं बाळकडू जे असतं ना जे म्हणजे काही गोष्टी ज्या तुमच्या रक्तात भिनलेले असतात ते खरं तर काँग्रेसी होतं पण तुम्ही पक्ष बदलून बीजेपी मध्ये गेलाय आणि पक्ष बदलून गेलं म्हणण्यापेक्षा तुम्ही सुरुवातच तिथून केली आहे. कधी असं अनकम्फर्टेबल झालं तुम्हाला? नाही असं काही नाही कारण मी पहिल्या दिवसापासूनच राजकीय क्षेत्रात ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली एक स्वतंत्र पद्धतीने आम्ही चालू केली होती. ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि अक्का आम्ही त्यावेळेस प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आज निश्चितपणे आम्ही दोघं एकत्रित मिळून काम करतोय आणि जे आजोबांसोबतचे राजकीय म्हणजे वैचारिक त्यांनी वेगळ्या विचाराचे होते आणि आपण वेगळ्या विचाराने त्या ठिकाणी काम करत होतो. पण मला सांगताना आपल्याला या गोष्टीचा अभिमान पण वाटेल की लहानपण पण सर्वात अधिक म्हणजे आमच्या सगळ्या नातवंडांमध्ये जेवढं मी त्यांच्या जवळ राहिलो तेवढे कोणतेच नातवंडांना त्यांच्या जवळ राहण्याचं आहे. कारण पहिला मोठा सगळ्यात मोठा हा सगळ्यात मोठा नातू म्हटलं तेवढं अधिकचा लाड पण राहतो तेवढा हे असतो आणि त्यांनी जवळ घेऊन पण राहायचे. आणि त्याच्यानंतर आजोबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे कोविडच्या काळाच्या आधीचे 2-3 वर्ष मला त्यांच्यासोबत राहण्याचा फार मोठा योग आला संधी मिळाली. मी सांगू शकतो की कुटुंबामध्ये कुणी त्यांच्यासोबत एवढा वेळ दिला नसेल तेवढा त्यांनी आमच्या सगळ्यांसोबत म्हणजे समान होतं. पण एक प्रसंग असा होता की आम्हाला पहिल्यांदा भेटायचं होतं म्हणजे बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर मधलं ह्या तर आम्ही हे कधीच मी कुठं रिव्हील नाही केलं पण पहिल्यांदा त्यांना कामत हॉटेल आहे व्हीटी स्टेशनच्या अपोजिट जुनं हॉटेल एकदम साधं ते त्यांना तिकडचं काहीतरी चहा किंवा काहीतरी ते आवडायचा तसंच त्यांनी म्हटले की तिकडं आले तर मी त्यावेळेस मी मिनिस्टर होतो आणि कामत हॉटेलमध्ये आम्ही जवळपास 3 तास माझ्या कॉलेजच्या काळात मी कधी एवढं बसलो नाही पण तेवढा वेळ मी त्यांच्यासोबत राहिला.
त्यांनी त्यांच्या मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या आणि मलाही जे जे वाटत होतं ते देखील मी बोललो आणि त्यांना त्या गोष्टीचा अभिमानही त्या ठिकाणी वाटत होता. खरं तर लातूर जिल्ह्याबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे काय होतं ना, मी प्रामाणिकपणे सांगते, जरी बियॉन्ड पॉलिटिक्स असलं तरी राजकीय व्यक्तिमत्व समोर बसल्यावर राजकीय लोकांचं आयुष्यच हे खऱ्या अर्थाने राजकारण, माणसं, त्यांचे लोक, त्यांचा मतदारसंघ हेच त्यांचं आयुष्य असतं. तर तुम्ही तुमच्या मतदारसंघात जेव्हा आम्ही रिसर्च करत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जिल्ह्यातला पाणी प्रश्न, रोजगार, आरोग्य या गोष्टींवर तुम्ही खूप जास्त फोकस केलं होतं. विशेषतः युवकांना रोजगार मिळावा यासाठी मात्र तुम्ही कायमच हायलाईटमध्ये राहिलाय किंवा त्या अनुषंगाने तुम्ही काम करताना दिसलाय, यामागं काही स्पेसिफिक कारण होतं का? मराठवाड्यातलं सर्वात मोठं चॅलेंज काय? यापूर्वीच्या राजकीय म्हणजे मी कुणाला नाव नाही ठेवत, पण आमच्या इथलं सर्वात हायेस्ट स्थलांतर आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये नॉलेज आहे, ज्ञान आहे, सगळंच आहे, एज्युकेशन आहेत. आमच्यासारखी मुलं हे मराठवाड्यातले एज्युकेशनच्या बाबतीत कुठं तुम्हाला भेटणार नाही, पण आमचं नॉलेज ज्यावेळेस हे बाहेर जातं तर ती फार मोठी हानी या भागातली होती आहे. आणि ते साहजिक आहे, ज्यावेळेस ते मुलं शिकल्यानंतर त्यांना जर इथं संधी उपलब्ध नसतील तर ते जाणार आहेत. आणि ह्यापूर्वीच्या राजकीय मंडळींनी ह्या गोष्टीकडे अधिक भर नाही दिला असं मला वाटतंय. आज जर तुम्ही कोणत्याही गावामध्ये गेलात किमान 25-30% मुलं हे बाहेरगावी कामाला गेलेत, किमान म्हणतोय. आणि बाकीचे त्याच्यातले 10-15% जे गावात असतील ज्या काही कारणास्तव जाऊ शकत नाहीत ते त्या ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट तिथं बेरोजगार म्हणूनच गावात बसलेले आहेत. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की रोजगार आपल्या भागात नाहीत. आणि त्याच्यातले आम्ही सगळे कारणं शोधलेत की त्यांच्या एज्युकेशनला इथं तशी संधी मिळाली नाही, मग त्याचा प्रयत्न. आणि त्याच्यातलं अजून एक कारण आहे की आपल्या भागामध्ये पाण्याचा अभाव हा एक त्याच्यातलं एक मेजर कारण आहे आणि ड्राय शेती असा एक विषय आहे. तर तो आम्ही त्याच्यावर फोकस केला की आज म्हणून नाही, आपण काम करत असताना आजच्या एखाद्या गोष्टीवर मी कधी डेव्हलपमेंटच्या भाषेला आम्ही लोकांनी एक वेगळी भाषा निर्माण केलेली आहे की रस्ता इमारत म्हणजे विकास, पण खऱ्या अर्थाने प्रत्येक उंबरट्याचा प्रत्येक घराचा त्याच्या रोजच्या जीवनामध्ये त्याची आर्थिक प्रगती कशी होती त्याला आपण विकासाची भाषा आपण म्हणायला पाहिजे. तर त्या बाबतीमध्ये आमचं मराठवाड्यात फार मागं त्या ठिकाणी राहत होतं. त्याच्यातले मेजर कारण म्हणजे स्थलांतर आणि स्थलांतरणाचं मेजर कारण म्हणजे पाण्याचा अभाव, रोजगाराची संधी नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही मेट्रो कोच कारखान्यासारखा आम्ही एक मोठा प्रकल्प म्हणजे मला सांगताना निश्चितपणे आनंद होईल की माझी अचीवमेंट मला जर वाट काय झालं काय दिलं आपण, हा रेल्वे कोच कारखाना खूप जण प्रयत्न करत होते की आपापल्या भागात, आणि साहजिक आहे त्यांनी त्यांच्या जागेवर बरोबर आहेत की आपल्या भागात यावं. आणि स्वातंत्र्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये एवढे सर्व नेत्यांकडे मोठमोठे पदं असताना एक देखील केंद्रातला रोजगार निर्माण करणारा एकही प्रकल्प आला नव्हता. जे काही प्रकल्प आले, जे काही कारखाने उभा टाकले ते स्वतःच्या मालकीचे हक्काचे राजकीय लोकांनी उभा केले, पण असा स्वतंत्र पद्धतीने जो सर्वांना घेऊन चालणारा कारखाना नाही. रेल्वे कोचचा कारखाना तिथे आला. मला आपण कधी वंदे भारत ट्रेनमध्ये बसलात का? तर आता भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये बसताल आणि आवर्जून माझी विनंती असेल आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांनाही विनंती असेल की त्याच्यावर भविष्यात बसल्यानंतर त्याच्यावर एक लोगो येणार आहे, मेड इन, कोणत्याही गोष्टीवर मेड इन असणार आहे, तर त्याच्यावर लोगो येणार आहे मेड इन लातूर. तर देशभरामध्ये जेवढे मेट्रो वंदे भारतचे रेल्वे दिसतील त्यावेळेस ते त्या गोष्टीचा एक फार मनातून आनंद येईल आणि हजारो युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार. कारण कोणताही काय म्हणूया आपण, कोणताही तालुका, कोणताही जिल्हा किंवा कोणतंही राज्य जर प्रगती करायचं असेल तर तिथल्या युवकांना योग्य संधी मिळाल्या पाहिजे, त्यांची एनर्जी योग्य पद्धतीने चॅनलाइज झाली पाहिजे. त्याशिवाय मग त्या जिल्ह्याला, त्या तालुक्याला किंवा एकूणच त्या राज्याला दिशा मिळत नाही असं म्हटलं जातं. आता गेली अनेक वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, आपण भारतीय जनता पक्षाकडनं कॅबिनेट मंत्री सुद्धा होता, आता आपण आमदार आहात. असं म्हटलं जातं की राजकारणाचा हा प्रवास, जरी तुम्हाला दादांचा वारसा असला तरी तुम्ही तुमचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलं, एका वेगळ्या पक्षातून तयार केलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं. पण असं म्हटलं जातं की राजकारण असेल किंवा कुठलंही असेल, माणसाची जर्नी असते ना तर त्यात संघर्ष असतो,
त्यात अनेक खाचखळगे असतात, खूप अप अँड डाऊन्स असतात, ते सगळं करून ताऊन सुलाखून वाटायला आलेले भोग भोगून तुम्हाला सत्ता तुमच्या वाट्याला येते किंवा एक यश म्हणावं तसं तुमच्या वाट्याला येतो. पण हे सगळं येण्यामागे एखादी घटना, एखादा अपमान किंवा एखादी अशी कोणतीतरी एखाद्या व्यक्तीची कृती असते की ज्यातून आपण पेटून उठतो असं म्हटलं जातं. तरी का राजकीय व्यक्ती म्हणून किंवा संभाजी पाटील निलंगेकर म्हणून तुमच्या आयुष्यात असा एखादा कडवट प्रसंग किंवा असा एखादा अपमानाचा प्रसंग आलाय का की ज्यानं तुमच्या आयुष्याला कलाट नेली? अनेकदा असे प्रसंग घडतात की जे मनाच्या विरुद्ध असतात किंवा आपल्याला फार वेदना देणारे प्रसंग असतात. पण कशा पद्धतीने त्या प्रसंगाला घेणं आणि राग कसा व्यक्त करणं, थोडं त्याच्यामध्ये मी डिफरेंशिएट केलेलं आहे की एखाद्या गोष्टीचा प्रसंगामधून ज्यावेळेस कधी वेदना होतात, त्रास होतो, घरातून आम्ही बाहेर पडलो, मग मी आजोबांचे आणि नातवाचे भांडणही वाद होऊ शकले असते ना, मी भांडणं करू शकलो असतो. इतर जसे लोक एकमेकांसोबत भांडणं करतात, शाब्दिक भांडणं होतात, शब्दाने बोलतात, तो एक प्रकारचा राग व्यक्त करणं. पण बाहेर पडून आमदार होऊन परत त्या घरी जाणं, तो माझ्या मला जसं वाटतं की जर व्यक्त करायचं असेल तर आपण एक कार्यातून, एका कामातून आपण ते व्यक्त व्हायला पाहिजे. तसं राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की ज्याच्यामध्ये असे प्रसंग येतात, मग त्याला आपल्याला खूप त्रास होतो. आणि मग कामाची ही पद्धत आहे की अशा, त्याच्यामुळे मला ज्या ज्या वेळेस असे प्रसंग येतात ते प्रसंग मला आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठीच येतात असं मी समजतो. आणि मी त्याला टर्निंग पॉइंट समजून त्या प्रसंगाला घेतो, शांतपणे ऐकतो, रिॲक्ट न करता त्याच्यातून पुढे जायचा एक मार्ग काढत असतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रसंग एक संधी घेऊन, फक्त तुम्हाला त्याच्यातली संधी काय, त्याच्यातून तुम्हाला काय देत आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे, एवढंच असं मला वाटतं. कारण असं नेहमी म्हटलं जातं, बऱ्याचदा शब्दाने शब्द वाढतो. आणि जर असे प्रसंग आले असते तर अशा प्रसंगाने शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं जर उत्तर दिलं तर ते जास्त चपखल असतं असं म्हटलं जाईल. मराठवाड्यातल्या म्हणण्यापेक्षा आपण लातूर पुरतं आता बोलूया. तर लातूरमधले प्रमुख दोन नेते किंवा प्रमुख दोन चेहरे म्हटलं तर एक आहेत भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर आणि दुसरं आहेत काँग्रेसचे अमित देशमुख. सो या दोन नेत्यांना आम्ही एकमेकांवर टीका करताना बघितलं, बऱ्याचदा तुम्हाला त्यांच्यावर टीका करताना बघितलं, ते तुमच्यावर टीका करतात. तर एक विरोधक म्हणून म्हणूया किंवा लातूर जिल्ह्याचे दोन काय म्हणूया आपण त्याला, एक ज्या जिल्ह्याला या चेहऱ्यामुळे ओळखलं जातं किंवा हे चेहरे म्हणजे लातूर जिल्ह्याची ओळख आहेत असं म्हटलं जातं, तर त्या अमित देशमुखांबद्दलचं तुमचं मत? ते आमचे सहकारी आमदार आहेत, एका जिल्ह्यातून आम्ही काम करतो, व्यक्तिगत कुणाचेही वाद नसतात किंवा काय नसतात, ते एका विचाराने, काँग्रेसच्या विचारधारेने त्यांनी काम करतात, मी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेने काम करतो. आणि मला असं व्यक्तिगत आमचे वादातले कोणते विषय नाही आहेत, पण लातूरची एक चांगली परंपरा आहे की महाराष्ट्रातल्या आजच्या ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये पाहता लातूर जिल्ह्याने एक चांगलं वातावरण, राजकीय वातावरणात एक वातावरण ठेवलंय की आज तुम्ही पाहतात की फार टोकाचे वाद होतात, फार म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणता अधिकारी काम करायला तयार नाही, कारण तिथल्या राजकीय लोकांचे जे संस्कार असतात ते चुकी, वाभाडे काढतात. तुम्ही मला आजपर्यंत कुणाचेच वाभाडे, मी सकारात्मक किंवा काहीतरी विकासात्मकच माझी एखादी टीका असेल, मी तर तुम्हाला अमित देशमुखांना गुलाबाचं फुल देताना बघितलंय. आई मी गुलाबाचं फुल द्यायची वाट बघत होता तुम्ही. हा मी व्हॅलेंटाईन डे होता, त्यांनी येणार होते, तर मला वाटलं की आता येणार आहे तर आपण त्याला फुल द्यावं म्हणून असाही प्रसंग होता. पण व्यक्तिगत आमचा कोणत्या स्तरावर हे नाही, मला असं वाटतं की या जिल्ह्याच्या राजकारणाचे जे संस्कार आहेत हे माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आहेत, माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, माननीय विलासराव देशमुख साहेब आहेत, माननीय केशवरावजी सोनवणे साहेब आहेत, ह्या सर्व आणि अनेक पूर्वीच्या नेत्यांनी एक फार कल्चर्ड जिल्हा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये असे कुणी कुणाला वेगळ्या पद्धतीने वाबाडे किंवा अशी खालच्या स्तराचं जाऊन राजकारण करत नाहीत. मला फक्त अमित देशमुखांबद्दल एवढंच म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्याला जे काही कल्चर मिळाले
व्यक्तिगत स्तरावर जाऊन राजकारण करू नये. कारण मी माझे मी जनला पॉलिटिकल आयडल म्हणून मानून काम करतो. त्यांनी मला राजधर्म शिकवलेला आहे. राजधर्म म्हणजे विरोधकांनाही त्याच्या अडचणीमध्ये मदत करणं, समान पद्धतीने सगळ्यांना विकास करणं, आणि हेच आमच्या पूर्वीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. मला एवढंच त्यांना सांगणं आहे की तो जो राजधर्म आहे तो त्यांनी पालन करायला पाहिजे, एवढीच एक अपेक्षा त्यांच्याकडनं, नाही तर जिल्ह्यात सगळं व्यवस्थित. आवडलं तुमचं हे मत मला. खरं तर म्हणतीये मी बियॉन्ड पॉलिटिक्स, तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या राजकारण म्हणूया किंवा लोकांशी निगडीत किंवा ओव्हरऑल तुमच्या जर्नीशी निगडीत आपण विचारतो. कोविडच्या काळामध्ये मला अजूनही आठवतंय, ऑलमोस्ट सगळेजण आपापल्या घरात बंद होते आणि तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या बांधांवरनं अगदी चालताना दिसत होता. आणि जिथे कीप सेफ डिस्टन्स असं प्रत्येक जण म्हणत होता, कुटुंबात सुद्धा प्रत्येक जण एकमेकांपासून अंतर ठेवून होता, तिथे तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या गळ्यात हात घालून त्यांना आधार देताना, धीर देताना दिसत होता. खरं तर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, खरं तर मला ती खूप, म्हणजे मी नेहमी एक वाक्य बोलते की माणूस म्हणून तुमच्या जाणीवा शाबूत असायला हव्यात, तर एक माणूस म्हणून मला तुमच्या जाणीवा त्या क्षणाला शाबूत होत्या असं वाटलं, त्याबद्दल काय सांगा? त्या काळामध्ये एकमेकांना आधार देण्याचीच गरज होती. लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि भीतीचं वातावरण असल्यामुळं अनेक लोक हे आजारापेक्षा भीतीमुळं गेलेले आहेत. खरं खरं अगदी खरं की आजार त्या कोरोनाच्या भीतीने अनेक लोकांचे मृत्यू, आणि हे मी डोळ्यांनी समोरून पाहिलेलं आहे. त्यामुळे त्या काळामध्ये जिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचता येईल त्यांना आधार दे, ठीक आहे, व्यवस्थित आहे, काळजी घ्या, काही गोष्टीचे प्रोटोकॉल्स पाळ आणि सगळ्यांची काळजी घेत आपल्या कुणीतरी घरातला कुटुंब, म्हणजे मी आज वयाने जरी लहान असलो तरी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून या भागाचा मी कुटुंब प्रमुख म्हणून लोकांपर्यंत जायला पाहिजे, ही माझी जबाबदारी करतं. तर त्यामुळे मी जायचो, भेटायचो आणि आदर देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. ती गोष्ट प्रामाणिकपणे सांगते, आता खूप सहज भावात तुम्ही बोलून जात आहे, पण त्या गोष्टीचा इम्पॅक्ट आतापर्यंत माझ्यासारख्या अनेक सेन्सिबल लोकांपर्यंत, त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला असं मी म्हणेन. खरं तर याला जोडूनच खरं तर माझा पुढचा प्रश्न आहे, जो शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे. तुम्ही कायमच शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उचलून धरले म्हणूया, किंवा त्यांच्या अनुषंगाने बऱ्याचदा तुम्ही बोलताना सभागृहात दिसता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिसता, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही त्यावर बोलता, तर पुन्हा एकदा त्याच्याबद्दल ऐकून घ्यायला जरा आवडेल. जगाच्या पाठीवर जर सर्वात प्रामाणिक व्यक्ती जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. आणि सर्वात जगाच्या पाठीवर सगळ्यात शोषित व्यक्ती जर कोण असेल तो शेतकरी आहे. म्हणजे सगळ्याच अर्थाने त्याला तो प्रामाणिक पण आहे, त्याला अडचणी पण आहे, सुशिक्षित पण आहे, तर बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहे. तर ह्याच्यातून त्याच्या रोजच्या जीवनामध्ये बदल कसा घडवता येईल, त्यांना फक्त एक आधाराची गरज असती, त्यांच्या सोबत उभा टाकण्याची गरज असती. आणि शेवटी आपल्या भागामध्ये बारमाही पाणी कसं येईल हा एक आपल्या भविष्यातला, म्हणजे आज या आपल्याला जे म्हणतात की तुम्ही काय, तुमचे काय विजन आहे, तर आपल्या भागामध्ये बारमाही पाणी राहायला पाहिजे. कष्ट करणारे लोक आहेत, बारमाही पाणी म्हणजे जे वाहून जाणारं पाणी आहे हे आपल्या नद्यांना जर जोडलं तर मग हा रोजगार हा सगळ्याच, आणि त्याच्यामागचा केंद्रबिंदू म्हणजे शेतकरी. आणि शेतीमध्ये लोक कधी जातील, ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्याला चार पैसे मिळत असतील त्यावेळेस जातील. तसे होऊ शकते, भेटू शकतात, अनेक जणांनी प्रूफ केलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं मूळ म्हणजे आपण सगळेजण, आम्ही सगळेजण एकत्रित जर पाहिलं तर आपण सगळे शेतकरीच आहे. तर वेगवेगळ्या ह्याच्यातून त्याला ह्या अडचणीतून बाहेर काढणं, तर एक असं आपल्याला वाटतं की ती पण एक व्यक्तीच्या जबाबदारी. आणि त्यांच्याशी पूर्वीपासून आमच्या घरातले आमच्या हक्कांचं सगळ्यात जास्त जिव्हाळा शेतीवर आहे, त्याच्यामुळं ते जळून पाहिल्यामुळं त्यांच्या पाठीशी उभा टाकावं असं एक माझं व्यक्तिशत मत आहे. आणि मी राहतो आणि भविष्यातही त्याच ताकदीने राहील. जसं मी मगाशी म्हणाले की लातूर जिल्ह्यातले दोन प्रमुख चेहरे म्हणजे मला तुम्ही आणि अमितजी दिसतात, तर मराठवाड्यातले किंवा लातूरमधल्या अनेकांचे तुम्ही आवडते नेते आहात, म्हणजे लोकांचे आवडते भैया आहात. तुम्हाला जलनायक म्हटलं जातं, लोकनेता म्हटलं जातं, कारण हे बघतीये मी, दिसतात गोष्टी समोर. तुम्ही अनेकांचे आवडते नेते आहात, तुमचा आवडता नेता कोण? मी राजकारणात ज्यावेळेस आलो ऍज अ लीडर म्हणून पाहत असताना अटल बिहारी वाजपेयी साहेबांना मी पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जोडण्याचं मुख्य कारण पण अटल बिहारी वाजपेयी साहेब आहेत, त्यांची प्रतिमा, त्यांचं इमेज. आणि मला ज्या ज्या वेळेस त्यांना भेटण्याचा योग आला त्या भेटीमध्ये एक प्रसन्नता, म्हणजे मी तीनदा भेटलो त्यांना,
म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला भेटल्यानंतर आपण कुठेतरी एखाद्या देव माणसाला भेटतोय एवढी प्रसन्न व्यक्ती असलेली अटल बिहारी वाजपेयी साहेब, मला वाटतं की ती माझी आवडती व्यक्तिमत्व. नॉर्मली जे राजकारणामध्ये असतात तर या लोकांनी जणू काही असं म्हटलं जातं की घरावर तुळशीपत्र ठेवलंय, कारण घरच्यांच्या वाट्याला ही माणसं फार कमी येतात. पण जेव्हा तुम्ही इतका सगळ्या आघाडा सांभाळत असता तेव्हा कुटुंब नावाचं ती जी एक संस्था आहे ना, ती तुमच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे उभी असते. मग त्याच्यामध्ये तुमच्या आई असतील, तुमचे भाऊ आहेत, तुमच्या बहीण आहेत, तुमच्या सौ असतील किंवा ही सगळी मंडळी, त्यांच्याबद्दल थोडक्यात तुमच्या त्या मुख्य आधारस्तंभाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की माझ्या ह्या कुटुंब म्हटल्यानंतर तुम्ही मला फार छोट कुटुंब केला तुम्ही. माझं कुटुंब फार मोठं आहे आणि मला ज्यांनी राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून सांभाळलंय, ज्यांनी माझ्या साठ पाठीशी उभा टाकलंय, कारण अक्का सतत म्हणत असतात मी जरी संभाजीला जन्म देणारी आई असेल तरी राजकीय जन्म देणारी म्हणजे या भागातली जनता आहे. त्याच्यामुळं त्या सगळ्या माझ्या आई आहे, ते माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळं आता आमची पदयात्रा चालू आहे. अनेकांना असं वाटेल की आता 10-12 दिवस झाले, आता निवांत, आता सुट्टी झाली, आता घरी जायचंय. माझा उलटा प्रश्न आहे, पदयात्रा झाली की आता ह्या सगळ्यांना सोडून मला कसं जायचं. त्यामुळं माझं जे कुटुंब आहे हे असं मला वाटतं की आमचे सगळी लोक आहेत, आई खंबीरपणे पाठीशी उभा टाकतात आणि मला आवर्जून या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग कसं असतंय, आपण चंदन पाहिलंय जो स्वतः जिजतो. अनेकांना संभाजी नावाचा फ्लेवर किंवा सुगंध त्यांना सगळ्यांनी तुम्ही म्हणतात सगळ्यांचे लोकप्रिय आहेत, लोकांना आवडतात, लोक आवडीने भैया म्हणतात, पण त्याच्या मागं कुणीतरी एक व्यक्ती झिजत असतो. आपला सुगंध हा बाहेर लोकांपर्यंत पोचाव तसा झिजणारा माणूस म्हणजे माझा भाऊ अरविंद पाटील. आम्ही भाऊबंदकीचे वाद बघितले, ते वाद ऐकलेत, पेपरमध्ये वाचलेत, पण छान वाटते की तुम्ही तुमच्या भावाचं कौतुक करत असल्या. आता येते तुमच्या रॅली. विकासाची वारी जनतेच्या दारी असं म्हणताय तुम्ही. माझं अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न आहे म्हणा किंवा माझं प्रामाणिक मत जे पहिल्यांदा ह्या रॅलीबद्दलची माहिती मिळाल्यावर झालं, राहुल गांधींना कॉपी करताय का? मी परत, मला एक नेतृत्व फार आवडतंय, त्यांना मी बऱ्याचदा फॉलो करतो, ते म्हणजे माननीय नितीन गडकरी साहेब. त्यांनी एक त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की समाजामध्ये अनेक गोष्टी असतात, ते चांगले असतात जे वाईट असतात, आणि जो विरोधक जरी असला आणि त्याच्यातल्या जर चांगल्या काही गोष्टी असतील तर ते घ्यायला पाहिजेत. त्याच्यामुळं आपण कुणी समजा जर त्यांनी ती पदयात्रा केली असेल, काय भावना ठेवून केली ते मला माहीत नाही, पण जर कोणतीही गोष्ट विरोधकाची जरी असली आणि ती चांगली असेल तर ते घेण्यामध्ये काही हे नाही. पण आमच्या पदयात्रेच्या मागचा जो मुख्य हेतू जो आहे की प्रत्येक राजकीय माणसाने त्याच्या कामाचं ऑडिट जनतेच्या समोर मांडायला पाहिजे, लेखाजोखा द्यायला पाहिजे. मी ज्या गावात जातो त्या गावामध्ये आमच्या पूर्ण कामाचा लेखाजोखा आम्ही समोर ठेवतो आणि हा लेखाजोखा काय केलं 5 वर्षामध्ये आणि भविष्यामध्ये त्यांच्या अपेक्षा काय, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडत असतो. कारण राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली आणि तुम्ही पुन्हा तुमच्या मतदारसंघात तीच पदयात्रा करताय. नाही, थॉट चांगला आहे, मुद्दा हा नाहीये की राहुल गांधींनी केली म्हणून तुम्ही करायचे नाहीये, पण असं एका पॉइंटला वाटलं की कॉपी करताय का? पण केली जरी असेल तरी हा थॉट खरंच चांगला आहे, कारण कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी मला वाटतंय लोक आणि त्याच्या मतदारसंघातील लोक हे खूप महत्वाचा फॅक्टर असतो आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता मी एक शेतकरी माणूस आहे, म्हणजे मूळ आम्ही सर्वजण आपण शेतकरी आहोत. तुम्ही कधी शेतात गेल्यानंतर पाहिलं का की काय होतं, जो शेताचा जो मालक असतो ना तो कधी शेतात गेला तर तो शेत त्याच्यासोबत बोलतो. हा, ते शेत सांगतो की तुम्ही गेल्यानंतर एकाचा कोपरा जर पाहिला तर तिथं तुमच्या ऊसाची शेती असेल, कोपरा हे असतं, तर ते सांगतं इथं पाणी यायला लागलं नाही, तू बरोबर आहे, बाकीच्या सगळ्याच गोष्टी सांगतात. हा, तर तसा मतदारसंघ पण आहे. तुम्ही जर तिथं गेलात तर ते तुमच्याशी बोलतो, त्याची भावना व्यक्त करतो, इथं ही कमी पडलंय, तिथं ही जास्त आहे, इथं ह्या गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही जात नाहीत, आणि मला असं वाटतं की गाडीतला प्रवास, मी तो माणूसच नाही की जो गाडीतला, आणि गाडीतून आम्ही गेलो उतरलो काय असतं, आता फिरत गेल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक असेल, बाकीच्या इतर गोष्टी असतील, लोक बोलतात, या गावाहून दुसऱ्या गावाला जाऊपर्यंत त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि आपल्या स्वभावाप्रमाणे सगळेच बोलतात, तो काही कुणी नेताच असावा असं नाही, सगळेजण बोलतात. त्याच्यामुळे जनता बोलकं करणं आणि त्यांचं ऐकून घेणं हे ह्याच्यातल्या मागचा मुख्य उद्देश.
आयुष्यात कधी लो फील होत का? आणि लो फील होत असेल तर काय करत? देवाचा आशीर्वाद आहे की लो फील होत, एखादा विषय आला तर लो फील होत, पण आशीर्वाद असा आहे की हार्डली मी 10 मिनिटं त्याच्यामध्ये असेल, 10व्या मिनिटाला मी त्याच्यातून बाहेर असतो. किती वाईट, किती मोठा प्रसंग असेल, किती अडचणीचा प्रसंग असेल, 5 ते 10 मिनिटाच्या वर मी कशामध्ये अडकत नाही. मी त्याला सोडतो आणि म्हणतो चला ठीक आहे, देवाने हे दिलंय, ह्याच्यातून काहीतरी एक दुसरा हे असेल आणि त्याच्यातून पुढचा प्रवास कसा निघायचा असा प्रयत्न करतो. खर तर मी एक महिला आहे, मी मूळची लातूरची आहे, हे मला आवर्जून मी कायम हायलाइट करत असते की येस मी लातूरची आहे, मी पक्की लातूरकर. नुकतीच एक घटना घडली, बदलापूरला घडली. आता ती घडली, मीडियापर्यंत पोहोचली आणि खरंच अत्यंत वाईट. आणि माणूस किती हीन होऊ शकतो किंवा किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण ती घटना होती. अशा अनेक घटना आता राज्यात घडत आहेत, देशात घडत आहेत. केंद्रात बीजेपीची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, सगळीकडे तुमची सत्ता असताना अशा घटना घडत आहेत. आणि महिला मुली, म्हणजे त्या मुलींचं वय साधारण फक्त 3 वर्ष होतं आणि खरंच असुरक्षित आहेत. एक नेता म्हणून काय वाटतं तुम्ही? म्हणजे ज्यावेळेसी नाही, ज्यावेळेसी अशी घटना घडते, कधी कुठंही असो, ही वेदना देणारी घटना आहे मनाला एकदम असं. आणि कधी जरी तुम्ही माझा शांत स्वभाव पाहत असाल, त्याच्या मागच्या तीव्रता पण माझी तेवढीच असते एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये. अशा लोकांना अनेक देशांमध्ये, जसं आपण अरबी देशांमध्ये पाहतो की ज्या पद्धतीची शिक्षा अशा ह्याच्यावर असते, अशाच पद्धतीची शिक्षा त्याच्यामध्ये राहायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि म्हणजे एक तर त्रास देणारी, वेदना होणारी ही घटना आहे. फक्त मला असं ह्या पूर्ण प्रसंगामध्ये एवढंच एक वाटतंय की त्याला ज्यावेळेस तुम्ही राजकारणाचा राजकीय रंग ज्यावेळेस देतात, तो रंग देऊ नये कुणी. एक मताने, एक विचाराने सगळ्यांचीच हीच भूमिका आहे. कोणत्याही माणसाला ह्या भूमिकेला समर्थन करणारा एकही माणूस नसतो. आणि आजच्या ह्याच्यामध्ये ह्या घटना बदल मॉनिटर करणं हे होऊ नये. म्हणजे तुम्हाला सांगताना आश्चर्य वाटत असेल, मी आज बोलतोय म्हणून नाही, मागच्या 5 वर्षापासून मी आमच्या अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रत्येक शाळेमध्ये, जवळपास 3.5 शाळा माझ्या झाल्या आहेत, मुलींसाठी एक आनंदी नावाचा कार्यक्रम घेतलेला आहे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून घेतोय. आणि ह्याच्यामध्ये ज्या मुली शालेय जीवनामध्ये आरोग्य आणि सेल्फ सुरक्षता, स्वतःची सुरक्षता ही कशी राहायला पाहिजे ह्याच्याबद्दलच आम्ही त्यांना माहिती देतोय. मला वाटतं कुणी करत असतील, पण आम्ही 35,000 मुलींपर्यंत म्हणजे स्वतःच्या आरोग्याची, म्हणजे ज्या एजमध्ये त्यांनी जे आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी कशी घ्यायची, काय घ्यायची त्याची माहिती देतो. आणि ज्या एजमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात, कशा पद्धतीने घटना घडतात ह्याच्यामध्ये एक गुड टच, बॅड टच ह्याच्याबद्दलची माहिती देखील आम्ही ह्याच्यामध्ये देतो. म्हणजे मुलींनी सेल्फ डिफेन्स, म्हणजे डिफेन्स कसा करता यावं, ते एखाद्या गोष्टीला विरोध कसा करता यावं त्याबद्दलचंही प्रशिक्षण माहिती आम्ही 35,000 मुलींपर्यंत. हे आज काम करतोय म्हणून नाही, मागचे 5 वर्ष झाले महिलांच्या सुरक्षितेसाठी म्हणून ह्या भूमिका आम्ही वापरली. ही गोष्ट खरंच खूप आवडली, कारण आजचं चित्र बघता की अगदी जन्मलेली मुलगी सुद्धा, म्हणजे अगदी 10 दिवसाचं मुलही सुरक्षित आहे की नाही अशी परिस्थिती आहे. आणि मी स्वतः एका मुलीची आई आहे, त्यामुळे माझ्या काय म्हणजे एक आई म्हणून मला जी काही चिंता आहे की आज मला माझ्या मुलीला शाळेत पाठवायचंय, हाकेच्या अंतरावर शाळा असताना सुद्धा मला तिला बाहेरमध्ये मी त्या शाळेत पाठवू शकत नाही, इतकी असुरक्षितता आणि इतकी मेंटल डिस्टर्बन्स झालाय खरं तर या घटनेमुळे. तर थँक्यू, तुम्ही जे म्हणालात की ज्या शिक्षा, ज्या पद्धतीच्या शिक्षा खरं अरब देशांमध्ये आहेत किंवा इतर देशांमध्ये आहेत, तर त्या पद्धतीच्या शिक्षा व्हायला हव्यात का तरी काही, म्हणून मी सुद्धा त्याचं उत्तर म्हणेन की हो, अशा शिक्षाच व्हायला हव्यात, त्याशिवाय याच्यावरती पायबंद बसणार नाही. पुन्हा थोडासा एक शेवटाकडे आहोत, शेवटचे 1-2 प्रश्न घेते मी. तुम्ही उत्तम सिनेमांचे चाहते आहात असंही आम्हाला कळलं, विशेषतः साऊथच्या सिनेमांचे चाहते आहात तुम्ही हे पण आम्हाला कळलं. तर प्लीज तुमच्या आवडते काही सिनेमा आणि गाणी आम्हाला जाणून घ्यायला आवडते. गायक मी चांगला नाहीये, तरी पण मला आवडायला गायक नाहीये, पण सिनेमा मी जवळपास बऱ्यापैकी पाहत असतो. आणि
त्यातल्या त्यात अमिताभ बच्चनचे पिक्चर सिनेमे जे आहेत ते आवडतात. आज देखील मी पाहतो. तसं मी डिफरेंशिएट करता येणार नाही, पण मला अशातला आवडलेला एक पिक्चर म्हणजे थ्री इडियट्स आहे की जो फार आवडला. आणि मी हॉरर मूवी कधीच पाहत नाही, मला आवडतही नाही हॉरर मूवी पाहणे, आणि मी कोणाला पाहू देत नाही. काहीतरी स्टोरी राहायला पाहिजे त्याच्यामध्ये, एक लॉजिक राहायला पाहिजे, असे मूवीज त्या ठिकाणी पाहत असतो. साऊथचे मूवीज एक इंटरेस्टिंग असतं, एक मसाला असतो. आपण जसं म्हटल्यासारखं प्रत्येकाला एखादं व्यसन नसल्यासारखं मला मूवीज आवडतात. म्हणजे मी मूवीज किती जरी थकलो असेल तरी तुम्ही आमच्या घरी विचारलं तरी मला झोपायला रात्री घरी 1-1.5 आलो तरी मी एखादा पिक्चर लावतो. आणि मग ते पिक्चर आवडला तर मग ते 3-4 वाजतात. पण तो पिक्चर कम्प्लीट करूनच त्या ठिकाणी. इतके सिनेमाचे चाहते आहेत हे माहित नव्हतं. आता नक्की आवडतो सिनेमे मी तुम्हाला सांगत जाईन की हा बघा महाराजा बघा. बापलेप नावाची एक मराठी फिल्म आली आहे, अप्रतिम सिनेमा आहे. मकरंद मानेने दिग्दर्शित केलेला आहे, शशांक शेंडे विठ्ठल काळेनी काम केलंय त्याच्यामध्ये. कमाल सिनेमा आहे, तर बघा तो सिनेमा, आवर्जून बघा. येस, आवडतं गाणं. एखादं असं गाणं की जे ऐकल्यावर असं खूप एनर्जेटिक वाटते की येस. मला किशोर कुमारचे गाणे आवडतात. कधी म्हणजे दिवसातून माझं कधी जेवढ्यांदा मी गाडीमध्ये बसतो एकदा तरी किशोर कुमारच्या गाण्यांचा राऊंड होतो. मला असं वाटतं की सो शेवटचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. बियॉन्ड पॉलिटिक्स मध्ये आपण बोलत होतो राजकारणापलीकडचे संभाजी पाटील निलंगेकर दाखवायचा प्रयत्न केलाय, आणि इट्स व्हेरी ओबियस तुम्ही राजकीय नेते आहात, राजकीय व्यक्ती आहात. म्हटल्यावर राजकीय प्रश्न येणार हे गृहितच धरलेलं असेल तुम्ही. सो शेवटचा प्रश्न असा म्हणेन मी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तुमचे आजोबा आहेत, तर एका आजोबाने वारसा म्हणून आपल्या नातवंडाला सांगायचे असे 4 महत्वाच्या गोष्टी किंवा असे काही आनंदाचे क्षण आहेत का जे की त्यांचे वारसदार म्हणून तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी शेअर करू शकाल? मला असं वाटतं की निलंगेकर साहेबांचं म्हणजे आजोबांचं दादा साहेबांचं कष्ट मेहनत हा एक त्यांचा मूळ मंत्र होता. त्यांचं चारित्र, त्यांचं कॅरेक्टर हे एक त्यांचं त्याच्यातला एक फार मोठा एक विषय होता. ते शुद्ध शाकाहारी होते आणि या सगळ्या गोष्टी मी फॉलो करतो त्यांच्या पूर्णपणे माझ्या म्हणजे रोजच्या माझ्या जेवणात जर तुम्ही विचारला जवसाची चटणी दही भाकरी हेच माझं आवडतं फूड आहे. आणि डाळ आपली आमची बुरसुरीची डाळ एक आहे. शेवट म्हणून मी खरं तर अजून 2 प्रश्न वाढवणार होते, त्यात हा पुढचा प्रश्न होता आवडतं फूड सांगा, त्या निमित्ताने सांगितलं. तर बोरसुरी डाळ आमचे आवडतं काय असतं बोरसुरी. आता बोरसुरी वरण म्हणजे ते एक स्पेसिफिक म्हणजे आमचं गाव आहे तिथं त्यांनी त्या पद्धतीने ती डाळ प्रिपरेशन करतात. आणि त्या डाळीमध्ये इट्सेल्फ एक वेगळी क्वालिटी आहे. हा तुरीची प्रत्येक गोष्ट तेवढ्याच पावशेर असेल तर पावशेर मिरची असेल पावशेरी असेल असं सगळ्यांचे एकत्रित कॉम्बिनेशन करतात. आणि डाळ तुरीची वापरली जाते. हा तुरीची डाळ वापरली. आणि त्याचे वान आहे ते बाकीचे डाळ जे असतात ते लवकर खराब होतात, पण ही डाळ ही बराच वेळ टिकती. ते खाल्ल्याशिवाय आता ते मजा येणार नाही. त्याच्यामुळं मला वाटतं की मला आवडतं. याच्या पलीकडे अजून काय आवडतं खायला? मला वाटतं शाकाहारी असल्यामुळे मला एक आमच्याकडची उमरग्यातली खोबऱ्याची आमटी एक प्रकार आहे, तो एक साऊथची जोडलेला आहे. आणि आता आपल्याकडं बऱ्याचदा इकडं वेगळं म्हणतात, पण आमच्याकडे त्याला गरगटा म्हणतात, इकडं काही जण मुद्दा हा काही जण मुद्दा भाजी म्हणतात. आमच्याकडे त्याच्यामुळं. आणि घरी अक्का सगळ्या रानभाज्या करतात, ते त्यांच्या हातात त्यांच्या हाताने जे काही भाज्या बनवतात ते सगळेच विषय. पण आजोबांनी दिलेलं हे शाकाहारी मंत्र हे फार हे आहेत, मेहनत करणं कष्ट करणं आणि एखाद्या गोष्टीला हिमतीने उभा टाकणं. म्हणजे वयाच्या 90 देखील त्यांनी कधी उभा टाकताना कधी कुणाच्या हाता आधार घेतला नाही किंवा काही. कोविडच्या काळातही हॉस्पिटलमध्ये असताना देखील मी पाहिलं ते त्यांनी ते त्यांचं ॲटिट्यूड आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होतं. मला वाटतं की ते जे त्यांचं निलंगेकर साहेबांचं ज्यांनी ॲटिट्यूड पाहिलेलं आहे ते सेम ॲटिट्यूड आहे.
आणि निलंगेकर साहेबांनी स्वाभिमान जपलाय, विच मॅटर्स अ लॉट. त्यांनी स्वाभिमान जपलाय आणि ज्यांनी भविष्य म्हणजे निलंगेकर साहेबांना जर ज्यांना फॉलो करायचं असेल, अनेक जण म्हणतात आम्ही निलंगेकर साहेबांचे वारस आहेत, फक्त ज्याला स्वाभिमान जपता येईल तोच निलंगेकर साहेबांचा वारसदार होऊ शकतो. आणि तो मी असेल, अरविंद असेल, आम्ही जपलेलो. खर तर शेवटचा म्हणता म्हणता एक दोन प्रश्न वाढत आहेत, हरकत नाही. खर तर एकूणही या आत्ताच्या आपल्या संवादादरम्यान तुम्ही अक्कां बाबतीत बोलताना ना, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो असतो म्हणूया, किंवा खूप एक वेगळं एक एक तेज येतं म्हणूया, किंवा काहीतरी वेगळा फिलिंग आहे तुमच्या अक्कांबद्दलच्या, म्हणजे तुमच्या आईंबद्दलच्या, तर त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की म्हणजे मी जे काय करतो ते सगळं माझ्या आईसाठी करतो, कारण त्यांचं स्वप्न आहे की हे सगळेजण खुश राहो, लोकांची काळजी घ्याव, आणि जे काय करत असेल मी त्यांना जे आनंद वाटेल त्यांच्या गोष्ट त्यांचं हे त्यांना वाटतं की बाबा सगळ्या लोकांना मदत व्हावं. त्यांनी खूप म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये एका गावात गेलतो आम्ही येरोळला, तिथं 200 अधिक पेशंट, म्हणजे मलाही माहित नाही एका गावातले 200 अधिक लोकांचे मोफत मध्ये कमी दरामध्ये कुठं जे काय असेल हॉस्पिटलचे काम त्यांनी स्वतः केलेले. हा बसले बसले एका जागेवर बसून त्यांनी केलेले. तेव्हा मला असं वाटतं की जे काही आहे, जे काही सर्वस्व आहे, मी जर कोणतंही काम आपल्या हाताने झालं ते मी त्यांच्या चरणीच अर्पण करतो. माझ्यासाठी देवापेक्षा काही जे असेल ते अक्का आहेत. हे ऐकून अक्का तुमची आला बोला. शेवटचा प्रश्न, आता खऱ्या अर्थाने शेवटचा प्रश्न, आत्ताच्या पिढीमध्ये काय होतं की पेशन्स कमी आहेत, आलेल्या गोष्टींना फार पटकन रिॲक्ट होणं असेल, किंवा अगदीच बऱ्याचदा आपण बघतो की यंगस्टरमध्ये सुसायडलचं प्रमाण खरं तर वाढतं आहे, खूप जास्त आहे, बाकीच्याही गोष्टी आहेत, एक माणूस म्हणून सेन्सिबिलिटी कमी कमी होत जाते, जी खरं तर वाढणं अपेक्षित आहे ती कमी कमी होत जाते, तर आजच्या युथला तुम्ही काय सांगाल? नाही, तुम्ही जे म्हटलं ना, हा जो शब्द आहे पेशन्स, पेशन्स फार गरजेचे आहेत. आज जर सर्वांमध्ये जर लॅक काय असेल तर पेशन्सची लॅकिंग आहे. ते युवकांमध्ये जोपर्यंत पेशन्स येत नाही, तुम्हाला राहायला पाहिजे का? एखाद्या गोष्टीची भूक राहायला पाहिजे का? राहायला पाहिजे. एखाद्या डिझायर राहणं हे चूक नाही आहे, पण इमिजिएटली ते गोष्ट घडल हे चूक आहे. ही म्हणजे काय असं नाही, आणि नाही घडलं की ते तुम्ही लगेच स्वतःला स्ट्रेस आउट करतात, इन्स्टंटची सवय लागली. आणि त्याचं मुख्य कारण सांगतो, आता आमच्यामध्ये पेशन्स लेवल किंवा विनिंग का निर्माण झालंय की अप्रोच का निर्माण झालाय की आम्ही लहानपणी मैदानी खेळ खेळलोय, म्हणजे आम्ही हारायचो जिंकायचो, मैदानी खेळामध्ये हारणं जिंकणं हा एक त्यातला भाग राहायचा, त्याच्यामुळं तो जो पेशन्सचा जो भाग आहे तो आजच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि तुम्हाला लुझिंग हा आजच्या जनरेशनला विशेष माहित नाही. हा एक तर लुझिंग त्यांनी हे होत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ते वाढवावं. सो थँक्यू सो मच. खरं तर तुमच्या यात्रेदरम्यान तुम्ही आम्हाला ही वेळ दिली आहे, त्यामुळे तुमचे खरं तर खूप खूप आभार. तुमची यात्रा खूप उत्तम पद्धतीने चालली आहे, आम्ही बघतो आहोत लोक तुमच्याशी येतात, संवाद साधतात, त्यानिमित्ताने तुम्हाला अजून काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत याचे पण आडाखे तुम्हाला बांधता येतील भविष्यात. भविष्यातल्या आगामी तुमच्या एकूणच वाटचालीसाठी चित्रांगण परिवाराकडनं आभारकर शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, जर अजूनही तुम्ही चित्रांगण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच.